धान उत्पादक भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादन केलेलं धान विक्री करताना त्यांच्या घामाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी पणन महामंडळाच्या वतीनं धान खरेदी केंद्र सुरू झालं. मात्र आता प्रत्यक्षात धान खरेदी केंद्रावरती शेतकऱ्यांना धान मोजण्याची वेळ आलेली आहे. धान खरेदीसाठी आता या शेतकऱ्यांना तांत्रिक कामाला समोर जावं लागतंय. याच खरेदी केंद्रावरून आढावा घेतलाय प्रशांत देसाई यांनी. दिवाळीपूर्वी भंडारा जिल्ह्यातील धान खरेदी केंद्र सुरू होणे गरजेचं असताना यावर्षी मात्र तब्बल महिनाभर उशिराने भंडारा जिल्ह्यातील धान खरेदी केंद्र सुरू झालेले आहेत. आता आपण बघू शकता, मी लाखनी तालुक्यातील एका केंद्रावर आलेलो आहे. इथे धान खरेदी केंद्र आहे आणि शेतकऱ्यांच्या नोंदण्या सुरू आहेत. बघू शकता या केंद्रावर शेतकरी आपला धान नोंदणी झाल्यानंतर विक्रीच्या हिशोबाने ते अपडेट करण्यासाठी इथे आलेत. अशी लाईन बघू शकता, इथे मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. मात्र शासनानं जे सर्व्हर दिलेलं आहेत याची नोंदणी करण्यासाठी, ते सर्व्हर अपडेट होत नाहीत किंवा त्यामध्ये अनेकदा अडचणी निर्माण होतात. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया काय या त्यांना समस्या येत आहे, किती दिवसापासून ते इथे आहेत. काय सांगाल दादा, तुमचं काय नाव आहे आणि काय तुम्हाला समस्या उद्भवत आहे? मी माधव डोरले मारेगाव इथून बोलतो. माझी समस्या अशी आहे, मी 2 तारखेला धान दिलं आहे केंद्रावर, त्याच्या अगोदर धानाची नोंदणी केलेली आहे. आता धान रेकॉर्डला चढवायचे आहे, 2 तारखेपासून अजूनही सर्व्हर बरोबर नाही आहे म्हणून धान रेकॉर्डला चढत राहिले नाही असं सांगतोय. कशा पद्धतीची इथे अडचणी? माझे नाव प्रमोद बनसोड आहे. मी रिंगेपार कोळी इथला ग्रेडर असून आमच्याकडे 585 लोकांची नोंदणी झाली आहे, त्याच्यात 389 ते खतवणी झाली आहे. इथं एक दिवस सर्व्हर चालला की 2-3 दिवस सर्व्हरचा प्रॉब्लेम येत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची नोंदणी आणखी बाकी आहे, त्यांना आणखी इथं त्यामुळे इथं गर्दी होत आहे. शासनाच्या ज्या काही अडीअडचणी या सर्व्हर डाऊनमुळे निर्माण होत आहे त्याचा फटका इथे शेतकऱ्यांना बसताना बघायला मिळत आहे. प्रशांत देसाई, ABP माझा, भंडारा. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.